Devani? पाटील बघितलं ना सावताच्या डोळ्यानं काय खरं काय खोटं आहे ते. संदीप भाऊ हा समजा काय प्रकार आहे? संग्रामराव या बुक्क्यात दारू मिसळली आहे. फटाक्यात वापरतात ना ती दारू. एक मिनिट आणि बरं का वहिनी, मला वाटतं तुमच्या मागे पुढे घुटपळताना या टेकडोबाने त्याच्या दारूचे हात तुमच्या पदराला पुसले आणि म्हणून तुमचा पदर पेटला. आणि आता राहिला प्रश्न या निखाऱ्यावरनं चालून जायचा. तर सोपं तंत्र आहे. कसं आहे की पेटत्या निखाऱ्यावरनं थोड्या वेळानंतर राग आणि त्या पेटत्या निखाऱ्याची धग चालत जाणाऱ्याच्या पायाला लागतच नाही. काय बरोबर ना? मी कितींदा सांगितलंय तुम्हाला की बाई तुमच्या भीतीचा गैरफायदा घेते. हो आणि तसं करूनच हे भोंदू लोक समाजाला लुबाडतात. मग आमच्या घरी घडलं ते समज ऐसे त्या समजा बी युक्त्या होत्या. आणि तुम्ही ते हाडाचं म्हटलं ना तर ती युक्ती तर शाळेतलं शेंबडखोर पण वापरतय खेळात. थांबा दाखवतो बघा. संदीप बघ ते लव चुंबक द्या हे बघा. कळलं का? लव चुंबक आणि हे बघा. एक आहे पत्र्याचा तुकडा बदलं का? आणि ते असं फिरवलं की चिकटणारच. आता कळलं? त्या दिवशी जेव्हा हे हाडूक माझ्याकडे तोंड करून पडलं तेव्हा हा टेकडोबा माझ्या मागे कसा आला? आता मी तुम्हाला समजेस नाही एक मजा दाखवू का? तुम्हाला माहित आहे का लिंबाधर रागात कसे येते ते? मी दाखवतो. आता एक कसं होतंय सांग. संदीप ही बातमी द्या. हे बघा हे एक प्रकारचं ना रसायन असते. हे जर का चाकूवर लावलं आणि लिंबू कापला तर लिंबाचा रस रगात आवाने दिसते. या बघितलं ना?
काय बरोबर की नाही? पत्थला ताई, त्या दिवशी त्या सफरचंदातला लाल रंग कसायला कळलं तुम्हाला? संग्रामराव, ते पोह्यांचं काय? माती दिसत होती, खाल्लं तर माती लागली तोंडाला. आबासाहेब, ते एक प्रकारचं ना औषध असतं. त्याच्यामुळे ना आपण काही खाल्लं की ते माती मानी वाटते आम्हाला. आणि काही वेळानंतर ना आपलं डोकं एवढं बधिर होतंय की ते मातीवाणी खाल्लेलं लागतंय म्हणून आपल्याला दिसतंय पण मातीवाणी. बरोबर का नाही रे? ए पोरा, पोबड बंद ठेव तुझं, नाहीतर बघितलं आबासाहेब, त्या दिवशी पण आमच्यावर ही पूड फुकून ना आमासनी गबगार केलं होतं. काय बोल की, काय झालं आता? हा संदीप भाऊ, आता याचा उत्तर बी द्या. बघितलं आहोत सर, हे सगळे चमत्कार वगैरे काहीच नव्हतं, निव्वळ हात चालाकी होती. पण खरी कमाल तर विज्ञानाचीच आहे. पण आपल्यासारखे भोळे भाबडे लोक त्या भूताबाबाचं नाव ऐकूनच घाबरतात. ते खरं असेल की खोटं ह्याचा विचारही नाही करत. त्यामुळेच असल्या भामट्यांचं फावतं. झाली गरंबाची बदनामी. बस बघता काय, हा ना त्यांना. चल आधी चल. अग तुझ्यामुळं ही पाळी आली आहे माझ्यावर. माझा धंदा चौपट झाला. माझं पैक टाक, मला पळून जाऊ दे. चांगली मांत्रिक बाई समजत होती मी तुला. तुझे मंत्र आणि तंत्र भोंदू निघालीस एक नंबरची. अम्मा लवकर कर पळीस ना, आपलं काय खरं नाही बघ, बाहेर पोलीस आले ते. पोलीस पोलीस आले तेव्हा पैसे पाहिजेत ना. चल देते पोलिसांजवळ, देते तुमचे पैसे. चांगला हिशोब चुकता करते तुझा. चल सोड मला, सोड ना मला. इन्स्पेक्टर साहेब, अगदी वेळेवर आलात तुम्ही. आमासनी वाटलं विसरलात. हो असं कसं विसरू संग्रामराव, या लोकांना अटक करण्याच्या संधीच्या शोधात होतो आम्ही. कुठे गेली ती येदुरंबा आणि तो टेकडोबा? नाही साहेब, हो साहेब, त्या येदुरंबाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण पळाली ती. मला ढकललं तिने आणि मी भिंतीवर पडले अचानक. तुम्ही बरं आहे ना? चक्कर येते. हे काय पळून पळून कुठे पळणार आहे? आज ना उद्या आमच्या तावडीत सापडतीलच. संग्रामराव, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. आबासाहेब, वा संग्रामराव, शाबास. नाही म्हणजे आज तुमचं माझी बायको माझी बायको खऱ्या अर्थानं कामी आलं.
वा 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 आणि सुन भाई आज तुम्ही घराण्यावर येणार आक्रित टाळलं म्हणजे काय तर विखे पाटील ह्या घराण्याची सून असण्याचं जीज केलं वा बघितलं का हो साहेब तुम्हाला मी आधीपासून सांगत होतो का ह्या चिटकिनीचं काही खरं नाही पण तुम्ही आमचं ऐकलंच नाही सर जरा आम्ही चुकलो हे मान्य आहे आम्हाला आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी गेलो संग्रामराव आणि देव यांनी या दोघांना बी आम्ही माफ करतो या पर फक्त आजचा दिवस पर मला एक सांगा या निष्पाप पोरीनं काय केलंय हा अनसाहेब अहो त्यो झब्बा ते दहा टाकाळी आलेली माणसं आणि ती कॅशेट हे समजामध्ये ह्यांचा काय बी दोष नाही ते सांगतायत ना हो जरा तरी विश्वास ठेवा त्यांच्यावर आबासाहेब मी कशाला खोटं बोलेन तुमच्या घराण्याचा वंश वाढतोय माझ्या पोटात माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते या कुठल्याच प्रकरणात माझा हात नव्हता सर जरा निदान युवराजांचा तरी विचार कर साहेब फक्त तुम्ही म्हणताय म्हणून चला पुढचं घरी जाऊन बोल शिवलं त्या विखे पाटलाचा मी गेले ना पोलिसांना माग लावलं काय ते तीन चवळी गिरजा तिनं माझं पैक बुडवलं देवयानी माझ्या धंद्याचं फार वाट लावली चौपट केला माझा धंदा नाही सोडणार पाटलाला नाही सोडणार मी बदला घेणार ही अधुरंबा त्याचा बदला घेणार जय भूत्या बाबा जय भूत्या बाबा संग्रामराव देवानी भाई आज आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत तुम्ही आमच्या घरावर येणार संकट परतवून लावलं तुम्हा दोघांची जोडी म्हणजे दिवा आणि वातिवानी अतूट हे आमच्या खानदानाच पिढीजात निरंजन दिवाळीच्या वेळेला नवरा बायको देवा पुढे ठेवत्यात आणि गारण मागत्यात तुमच्या आणि सम्राट रावांची वेळी बी मी आणि चंद्रिका देवींनी असंच गारण मागितलं तेव्हा तुम्ही दोघ बी या वेळेला देवा पुढे घेऊन निरंजन ठेवून आपल्या वंशाच्या दिव्याचं गारण मागायचं हा असू दे
पण आता समदेसनी बजावून सांग समदेसनी त्याच्या पुढे जर का कोणी काही भनगड केली कोणी काही कारस्थान केलं तर आमच्याशी गाठ आहे पण तू रे एकनी आहे त्या चेटकिनीचं नाव तूच सांगितलं होतंस ना याच्या पुढं असले फालतू सल्ले देत बसू नको समजलं तुझे आमच्यावर उपकार आहेत म्हणून तुला नीट वागवतो नाही तर इथल्या इथं भस्म करून टाके पंचमारी आम्हाला हे कळत नाही हे एवढं समजा कारस्थान घडलं घरात पण ह्याला कारणीभूत कोण कुणाचं कारस्थान आहे नाश्त्यामध्ये औषध कुणी टाक तूच टाकलास ना नाही म्हणजे त्या यदुरंबा नावाच्या चेटकिनीला कामाला तूच लावलंस पैसे देऊन बरोबर आहे नाही तिला खूप पुळका होता ना तुझा आबासाहेब जर यदुरंबांना माझी फूस असती ना तर मला रक्ताच्या उलट्या झाल्या नसत्या उलट साहेब यांनी तर त्यासनी पकडण्याचा प्रयत्न भी केला म्हणजे तुमची भी हिला फूस आओ सर्जेराव मला एक सांगा हे समज घडलं तेव्हा गिरिजा देवी घरात नव्हत्या हे तुमच्या लक्षात कस नाही आलं कशी आली नाही आणि जरी आली नसली तरी बी ही ब्याद आमच्या घरात नाही पाहिजे हे चल बाहेर सर्जेराव तुम्ही सबूत फिरवताय तुम्ही तिकडे काय म्हणला होता साहेब तिकडे आम्ही घरला चला घरी गेल्यावर बोलू असं म्हणालो होतो तिला घरी घेऊन जावं आणि घरातच ठेवू असं म्हणालो नाही त्यामुळं ही ब्याद आम्हाला आमच्या घरात नाही पाहिजे चाल चालते हो चला अम्मा गिरिजा कुठं बी जाणार नाही त्या हितच राहणार त्या घरात ते बघा आला बैल वेडा त्या मायला एवढं कारस्थान घडलं घरात एवढ्या भानगडी घडल्या तू कुठं होता रे घरात काय कंस सोलत बसला होता का रे बुजगावनी ते काय माझ काही नाही असं काय उभं आहे हा काय सांग ना काय मग दाखवतो का
काय रे हा एवढं लपवायला लागलं मस्त फोटो आहे आपण समजत आहोत जे चटकिनीसारखं दिसणार कोण आहे या सटणीचा फोटो इथं कशा पाई सांगितलं का साहेब देवानी बाईंचा फोटो नाही लावता आला खरं इथं इथं जागी रंगरामराव बाजूलाच होते ना तुझ्या आवश्यकात राहू दे इलाज कारण आता हिचं अस्तित्व एवढंच राहिले त्यांना आम्ही हकलून देणार आहे ए चल का नाही राहणार त्या लग्नाची बायको आहे आमची हक्क आहे तिचा इथं राहायचा YouTube चॅनलला सुद्धा त्यासाठी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.